मुंबई नाशिक महामार्गावरती भीषण अपघात झालाय. आडगाव जवळ हा भीषण अपघात झाल्याची बातमी. कंटेनर चालकाचा कंटेनर वरचा ताबा सुटला आणि अपघात झाला. कंटेनरनं पुढच्या गाडीला उडवलं आणि काही माणसांना चिरडलंय सुद्धा. चालकाचा ताबा सुटला कंटेनर वरून आणि मुंबई नाशिक महामार्गावरती झालेला हा भीषण अपघात. साधारणपणे 4 ते 5 जण या अपघातामध्ये चिरडले गेलेत. अक्षरशः मुंबई नाशिक महामार्गावरती कंटेनरचा ताबा सुटला आणि तो पुढच्या गाडीला जाऊन धडकला. या संदर्भातली माहिती आपण घेऊयात. सुनील आमचे प्रतिनिधी आहेत फोनलाईन वरती. किती वाजता हा अपघात झाला आणि नेमकं काय घडलं? साधारण सकाळी 8 दरम्यान हा अपघात झालेला आहे. ज्यावेळी हा जो एक कंटेनर आहे हा मुंबईवरून नाशिकच्या दिशेने जात असताना रस्त्यामधून जे चालणारे प्रवासी यांना धडकला. कंटेनरचा चालकाचा ताबा सुटल्याने त्यांनी रस्त्यात चालणारे जे प्रवासी त्यांना चिरडले. यामध्ये साधारण 3 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर 2 गंभीर जखमी आहेत. आणि हा ट्रक तेवढ्या जर थांबला नाही तर पुढे रेल्वे ट्रॅकवर जाऊन नंतर जिथे तो आदळलेला आहे. बिलकुल. आणि 4 ते 5 जण चिरडले गेलेत. काय नक्की आकडा येतोय? किती जखमी झालेत? काय कळतंय? जखमी 2 आहेत आणि 3 प्रवाशांना जागीच चिरडले. त्यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. तो कंटेनर चालक होता, त्याला ताब्यात घेतलाय का? तो सापडलाय का? हा तो तिथेच थांबला. नंतर त्याला शापूर जे हायवेच्या पोलिसांनी ताब्यात घेऊन आणि जे जखमी आहेत त्यांना शापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेले. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असतील. पंचनामा केलाय का? काय सुरू आहे सध्या तिथे? हो, सध्याची आता ते प्रोसिजर त्यांच्याकडनं चालू आहे आणि पोलिसांनी जो कंटेनर चालक आहे त्याला ताब्यात घेतलेला आहे. धन्यवाद सुनील तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. अतिशय भीषण अपघात मुंबई नाशिक महामार्गावरती घडलाय. 4 ते 5 जणांना चिरडत हा कंटेनर ताबा सुटलेला कंटेनर पुढे गेला, गाड्यांना चिरडलं आणि त्यानंतर रस्त्यावरनं जाऊन तो रेल्वे ट्रॅक वरती सुद्धा गेलाय. मात्र अतिशय भीषण अशी घटना मुंबई नाशिक महामार्गावरती. आज अनेक जण जखमी सुद्धा झालेत, त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलंय.